स्वागत है सर्वांचं पुन्हा एकदा। आपण पाहिलं तर वळूयात पहिल्या हाफ मधून पाहिलं तर टीम चांगली कामगिरी करत असताना हेमंत पॅकर अर्थातच ओमकार मलाड संघ टॉप 8 मध्ये जाऊन पोहोचला गेला। या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर गणेश पाटीलला कुठेतरी मैदान सोडावं लागलं, दांडी गुल केली गेली आणि चांगली मॅच आहे। पहिली ओव्हर आपण पाहिलं तर प्रवीण अगदी 4 धावा खर्च करत असताना 1 विकेट मिळवला गेला। आता मात्र नारायण सुनील नारायण एक गोलंदाजी देखील आपण पाहायला गेला आणि हा एक नारायण आहे। कुठेतरी आपण पाहिलं तर चांगली कामगिरी करावी लागेल। हाई बॉल फक्त सिन्वान देण्याचा प्रयत्न केला गेला। शुभम डिक्लर झोन मध्ये आपण पाहिलं तर बॉल जातोय, 7 रन होतो धावा फलकावर। लक्ष्मीलन चेंबूर मुलगा यांचा संघ आहे, आज ही मॅच खेळत आहेत। त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर शुभम आणि मनीष ही जोडी आहे। हा बॉल देखील आपण पाहिला पाऊनच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न केला गेला। रन आपण पाहिला तर पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल। सिंगल सिंगल मॅच पुढे घेऊन जातात। शुभम सध्या फॉर्म मध्ये आहेत, मागील 1-2 वर्ष ही खेळाडूचा देखील बोलबा राहिला गेलाय। त्यानंतर देखील टॉस साठी रेडी राहायचंय। एका साईडला रॉयल मराठा, एक मराठा लाख मराठा आणि रॉयल मराठा आपण देखील रेडी राहायचंय त्यांच्या विरुद्ध। चांगला फटका पाहिला गेला तिकडे। आपण पाहिलं तर येतोय षटकार पाहिला गेलाय। चांगला फटका आपण पाहिला तर खेळत असताना मनीष रॉयल मराठा आणि सत्यविनायक सेकंड इनिंग मध्ये आपण पाहिलं तर टॉस साठी यायचंय। चांगला फटका पाहायला मिळाला मनीष, एक चांगले खेळाडू होते, युवा खेळाडू होते, यंग टॅलेंट आहेत चेंबूर विभागातील आणि आज इकडे देखील वेगळी छाप सोडत आहेत। नारायणवर मात्र हल्ला चढवला गेलाय। स्कोर पाहिलं तर आतापर्यंत 14 रन झाले फलकावर। शेवटचा बॉल असणे नारायणचा स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर मनीष या बॉल देखील एक स्ट्रोक चांगला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय। ग्राउंड स्ट्रोक तिथे आपण पाहिलं तर मिसफील्ड होतीये आणि 2 रन्स मात्र तिथे कंप्लीट केल्या जात आहेत। सोळा रन्स आले फलकावर। चौथी मॅच आजच्या दिवसातील दोन ओव्हरचा खेळ आपण पाहिलं तर समाप्त झाला आहे। एक गडी बाद 16 रन झाले फलकावर। 13 वर्षीय क्रीडा स्पर्धेचं माहीमचा महाराज चषक आपण पाहतोय सलामाप्रमाणे। आज 13 वर्षीय क्रीडा स्पर्धेचं 13 वर्षाची आपण पाहिलं तर क्रीडा स्पर्धा ही जपत असताना आज सर्व माहीमचे खेळाडू आज माहीमचा महाराजा मंडळ आणि माहीमकरांसाठी आपण पाहिलं तर एक चांगली क्रिकेटचा प्लॅटफॉर्म आहे। तब्बल 32 व्यावसायिक संघ आज मुंबईच्या कानाकोपऱ्यातून पाहिले गेले आणि व्यावसायिक अगदी मोठमोठी नावं देखील पाहिली गेली। तिसरी ओव्हर घेऊन आपण त्या बॉलिंगसाठी प्रवीण, पहिली ओव्हरच्या प्रवीणने चांगली टाकली होती, त्या प्रवीणला पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलंय। रन पाहिले तर आतापर्यंत 16 रन झाले फलकावर। हा बॉल देखील लेग साईडने खेळायचा प्रयत्न केला गेला होता, आपल्याला 1 रन मिळते तिकडे। एच एम पी माहीम होळी माता प्रसन्न, येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये देखील आपल्याला होळी सण नक्कीच या विभागात खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि आज तीच नावच संघाला दिलंय होळी माता प्रसन्न एच एम पी माहीम। समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न मनीष, अगदी एक चांगली बॅटिंग, 18 धावा होत्या फलकावर। चांगली बॅटिंग केली गेली मनीषने, एक 6 आला त्यांच्या बॅटमधून आणि कुठेतरी सिंगल डबल मॅच पुढे घेऊन जात आहेत। लक्ष्मीलन चेंबूर संघ आपला एक खेळाडू पाठवायचा आहे। लक्ष्मीलन चेंबूर संघाला विनंती केली की आपला एक खेळाडू व्यासपीठावर पाठवायचा आहे। 19 रन झाले त्या फलकावर।
घाबरलो देखील आपण पाहतो सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला शुभम शुभमला देखील जाणीव आहे ग्राउंडवर मॅच बनवावी लागेल स्कोर पाहिलं तर आतापर्यंत वीस धावा झाल्या धाव फलकावर तिसरी ओव्हर आहे प्रवीणांची प्रवीण देखील पहिल्या ओव्हर मध्ये विकेट मिळवला आहे त्यामुळे कॉन्फिडन्स आहे कमी उंचीच्या परंतु खूप चांगली बॉलिंग केली गेली आहे सेकंडला मनीष या बॉल देखील एक चांगला फटका पाहायला मिळाला मनीष यांच्या बॅट मधून क्या बात आहे अप्रतिम स्ट्रोक खेळत असताना समोरच्या दिशेला आपण पाहिलं तर सहा धावांसाठी लाजाव फटका डॉट बॉल पाहिला गेला आणि आपल्या समोर आपण पाहिलं तर तन्मय खवळे आमच्या सोबत जॉईंट होतात अगदी मुंबई पोलीस साठी हॉकी अगदी खेळत असताना नुकतीच पुण्याला क्रीडा स्पर्धा नावावर केली गेली आणि मुंबई पोलीस मध्ये कार्यरत देखील आहेत तन्मयजी खवळे आपल्याला देखील अगदी स्वागत आहे आणि आज अगदी खूप चांगला हॉकी देखील खेळतात आणि त्यांचं आपण पाहिलं तर नक्कीच इथे आगमन होतं स्वागत आहे आपलं देखील आज इकडे आपण दाखल झालात आणि हॉकी खेळायला देखील तेवढंच प्राधान्य आहे राष्ट्रीय खेळ देखील आहे हॉकी विनायक केणी येत आहेत बॉलिंगसाठी स्कोर पाहिला तर आतापर्यंत 26 धावा झाल्या धाव फलकावर विनायक आणि केणी आणि जे अंपायरिंग गेले 10-12 वर्ष या क्रीडा स्पर्धेसाठी आमचे विनायक केणी आणि आज बॉलिंग देखील करताना आपण त्याला पाहायला मिळतो आहे पहिलाच बॉल फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला विनायक यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 27 धावा धाव फलकावर औ या नावाने देखील ओळखले जातात विनायक विके विनायक केणी क्या बात आहे विराट कोहली असा हा विनायक केणी आहे आणि 18 नंबर जर्सीची देखील आपण टी शर्ट पाहू शकतो विराट कोहली देखील विके आहे आणि हा विनायक केणी आहे गेली 10-12 वर्ष आमच्या समोर अंपायरिंग करत असताना क्रीडा स्पर्धेसाठी वेगळं नातं राहिलं गेलं आहे हाई बॉल सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला आपण पाहिलं धावफलक 28 धावत धावफलकावर चौथी ओव्हर झाली मैदानाच्या आतमध्ये आणि स्कोर जर पाहिलं तर 28 रन्स मुलीसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सजवतो गोलंदाज हाई बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिकडे गुड कॅच खूप चांगली कॅच पकडली गेली आहे नयन खूप चांगला झेल टिपला गेला नयन यांच्या माध्यमातून गुड कॅच नयन फलंदाज मनीष परंतु मनीषने त्याचं काम केलंय आपण पाहिलं तर एक चांगली बॅटिंग करत असताना वैयक्तिक 16 धावसंख्येवर आपण पाहिलं तर मैदान सोडावं लागतं वेल बॅटिंग मनीष चांगला रोल त्याचा जो त्यासाठी त्याला धाडलं होतं तेवढ्या रन्स करून आपल्या संघासाठी आपण पाहिलं तिथे मैदान सोडावं लागतंय वेल बॅटिंग बॅटिंग साठी आपण म्हणतो अजित येत आहेत बॉल देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला अजितच्या माध्यमातून स्कोर पाहिलं तर 29 धावांचे धावफल कव्हर बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा विनायक इथे मात्र जाणून घेतलं गेलं चेक केलं गेलंय कुठेतरी स्कोर थांबवायचा प्रयत्न केला गेलाय स्कोर पाहिलं तर अवघ्या 29 धावा झाल्या धाव फलकावर स्कोर झालाय परंतु इकडे प्रयत्न करावे लागतील अजित आणि त्याच्या सोबतील शुभम शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत
या बॉल देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल डबल ने मॅच पुढे घेऊन जात आहे. स्कोर पाहिला तर 30 धावा होता फलकावर, 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा विनायक हाई बॉल स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न. नो मॅच स्टँड मध्ये चेंडू पडतोय. तिकडे आपण पाहतो एक रन मिळेल. धावफलक एक नी पुढे जाईल. 31 धावा होता धावफलकावर. पहिल्या चार ओव्हरचा खेळ आपण पाहिलं तर समाप्त झालाय. 31 धावा झाले धावफलकावर. दोन गडी बाद होत असताना गणेश आणि आपण पाहिलं तर फलंदाज मनीषांना मैदान सोडावं लागलं. परंतु शुभम आणि अजित सिंगल सिंगलनी मात्र मॅच पुढे घेऊन चालले. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे. स्कोर पाहिलं तर आतापर्यंत 31 धावा झाले धावफलकावर. बॉलिंगसाठी नयन येत आहेत. शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत. रन्स करणं देखील इकडे महत्वाचं असणार आहे. रन्स पाहिले तर 31 धावा झाले धावफलकावर. शेवटचे 6 बॉल. पहिल्याच बॉल दिमागी टाकण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. बॉल आपण पाहिले तर एक ने पुढे जाईल. 32 धावा धावफलकावर. बॉल आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. नयन यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर रन एक्स्ट्रा रन्सने पुढे जाईल. 33 धावा होता फलकावर. या बॉल देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल अडवला गेला. बॉल आतमध्ये येतो. तिकडे आपण एक रन कम्प्लीट केली जाते. प्रयत्न क्विक थ्रो केला गेलाय प्रवीण यांच्या माध्यमातून. शुभमच्या पण टी शर्ट जर पाहिली तर लास्ट इयरची मॅरेथॉन मॅचची टी शर्ट घालून आज क्रीडा स्पर्धा खेळतोय. माहिमचा महाराज चषक 2022 ला सामनावीरचा पुरस्कार मिळाला होता आणि ती टी शर्ट आपण पाहिले तर क्या बात आहे. प्रथम पण पाहिलं तर समोरच्या परंतु वायरीला बॉल लागतोय आणि काय एफर्ट दाखवले गेले परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल आपण पाहिले तर जाईल 4 धावांसाठी. परंतु विनायकने तिकडे एफर्ट दाखवले गेले. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर झुंजले आणि बॉल आपण पाहिले तर 4 धावांसाठी गेलाय. 39 धावा झाल्या त्या फलकावर. 39 हा बॉल देखील आपण पाहिला तर व्हाईट बॉल. तब्बल 40 धावा होता फलकावर. हाई बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक रन तिकडे मिळतीये. दुसरा वेळेचा प्रयत्न फलंदाज. इकडे आपण पाहिलं तर बाद होईल. एकच रन मिळेल. खूप चांगला क्विक थ्रो दिला तिकडे आपण पाहिलं तर दीपक यांच्या माध्यमातून. गुड थ्रो. चाळीस धावत होता फलकावर. चांगला थ्रो पाहायला मिळाला दीपक. गुड थ्रो.
बैटिंग साठी महेश येत आहेत. अबोल देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चांगला झेल टिपला गेला तिकडे. आपण पाहता गुड कॅच चिराग, गुड कॅच. कुठेतरी हे शेवटचे दोन तीन रन्स खूप महत्वाचे असणार आहेत. स्कोर पाहिलं तर 41 धाव संख्येवर धावपळ थोडंसं स्थिर राहिलंय. शेवटच्या ओव्हरमध्ये एक चौकार आलाय, परंतु नंतरचे दोन डॉट बॉल कुठेतरी मॅच विकेट पाहिले गेले. एच एम पी माहीम होळी माता प्रसन्ना संघ आज नावाने खेळतोय. माहीमची होळी तेवढीच प्रसिद्ध आहे. बॅटिंग साठी भावेश येत आहेत. शेवटचा बॉल या इनिंगचा बॅटिंग साठी भावेश. हा बॉल देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होईल. 41 धाव संख्येवर पाहिलं तर लगातार 3 विकेट मिळवले गेलेत. गुड बॉलिंग रनआउट, एक कॅच, एक बॉक्स आउट चरमध्ये आपण पाहिलं तर 41 धाव संख्येवर रोखलं गेले. 42 धावांची गरज मॅच जिंकण्याकरिता टीम एच एम पी माहीम या संघाला. वेल प्ले, गुड बॉलिंग. शेवटची ओवर नयनची अगदी पाहण्यासारखी होती. चौकार आला, परंतु नंतर कमबॅक केलं गेलं. चला टॉस साठी यायचं आहे. मी विनंती करेल त्याच्यानंतर टीम प्रीतम इलेव्हन. आपण पाहिलं तर प्रतिम इलेव्हन, सत्यविनायक कामोटे त्यांच्या विरुद्ध. आपण पाहिलं तर टीम रॉयल मराठा आणि प्रतिम इलेव्हन. आपण टॉस साठी यायचे आहेत. रॉयल मराठा आणि प्रतिम इलेव्हन, सत्यविनायक कामोटे. आपण टॉस साठी यायचं आहे. सत्यविनायक कामोटी संघ आपण टॉस साठी यायचं आहे. प्रतिम इलेव्हन शेवटचा बुकार असताना टॉस साठी यायचं. आकाश गुरव विनंती करेल आपण टॉस साठी त्वरित यायचं आहे. प्रतिम इलेव्हन, सत्यविनायक कामोटे विनंती करेल टॉस साठी त्वरित यायचं आपण इनिंग ब्रेक्स मध्ये.
बॅटिंगसाठी आपण पाहिलं प्रवीण आणि आशुतोष ही जोडी आपण पाहिलं मैदानात दाखल झाली आहे. 42 समान सापडला गाठायचा आहे या मॅचमध्ये. कुठेतरी रन्स करणं महत्वाचं आहे. पहिल्याच ओव्हरपासून सुरुवात करावी लागेल बॉलिंगसाठी. मयूर स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर प्रवीण त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर आशुतोष. पहिलाच बॉल आपण पाहिला तर थोडीशी हाईट दिली होती बॉलला, उंचाईने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहिलं तर एक रनने मात्र खातं ओपन केलं गेलं. 42 धावांचा मोठा टार्गेट आहे, त्यामुळे इकडे पहिल्याच मॅचपासून पहिल्या ओव्हरपासून सुरुवात करावी लागेल. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर आशुतोष, बॉलिंगसाठी मयूर. हा बॉल आपण पाहिला तर नो बॉल, नो प्लस एक धावफलक. आपण पाहिलं दोन्ही पुढे जाईल. तीन धावत फलकावर चौथी मॅच आहे. त्याच्यानंतर देखील आपण दोन मॅचचा आनंद घेणार आहोत. पहिल्या हाफमध्ये आपण पाहिलं तर टीम हेमंत ताकर ओमकार मलाड संघ आपण पाहिलं तर टॉप 8 मध्ये जाऊन पोहोचलाय. चला टॉससाठी यायचंय. प्रतिम इलेव्हन, सत्यविनायक कामोटे, आकाश गुरु आपण टॉससाठी यायचं त्वरित. त्यांच्या विरुद्ध आपण रॉयल मराठा विनंती करायला आपण रेडी राहायचं. त्वरित टॉससाठी यायचंय. हा बॉल देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वाईट बॉल चुकी होते गोलंदाज. आपण पाहिलं तर मयू यांच्या माध्यमातून हा बॉल देखील कॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चित्रेश शिकत तिकडे रितेश राव बॉल अडवला गेलाय. एक रन होईल. पाच धावत धावपाल कवर एक्स्ट्रा टाकून चालणार नाहीयेत. बॉलिंगसाठी मयूर आहेत. गणेश पाटील यांना आपण पाहू शकतो, अनुभवी खेळाडू गणेश आहेत. त्यामुळे ही मॅच गणेश देखील प्रयत्न करतील की पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील ते. गणेश पाटील हा बॉल देखील पाहिला तर काय थ्रो केला गेलाय. क्या बात आहे, काय थ्रो केला गेलाय गणेश पाटील. त्याच वेगाने बॉल आला, त्याच वेगाने थ्रो केला. अनोखा स्टाईलचा थ्रो पाहायला मिळाला. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. रन आपण पाहिला तर एक रन तिथे कम्प्लीट केली जाते. स्कोर पाहिलं तर 7 धावा झाल्या धावफल कबर. बॉल देखील विषय मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. गॅप मध्ये चिनुटावर तो आशिषच्या माध्यमातून चांगला फटका पाहायला मिळतोय. एक रनने धावफलक आपण पाहिलं तर जाईल पुढे. 8 रनचा धावफलकावर सिंगल सिंगलली मॅच पुढे घेऊ जातात. आशुतोष आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर फलंदाज प्रवीण, ज्या प्रवीणची खूप चांगली बॉलिंग केली होती. आता मात्र बॅटिंग देखील तशी करावी लागेल. HMP माहीम होळी माता प्रसन्ना संघ हाय बॉल फ्लिक केल्या गेल्या. कॅपन चेंडू क्षेत्रक्षक येतात, तिकडे एक रन मिळेल. एका रन्सने मात्र धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि बिनबाद 9 धावा झाले धावफलकावर. स्कोर पाहिलं तर आतापर्यंत 9 धावा झाले धावफलकावर. बॉलिंगसाठी रितेश राव येत आहेत. HMS संघ देखील मॅचमध्ये आहे, त्यामुळे ती मॅच देखील अगदी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील प्रवीण आणि आशुतोष.
कुठेतरी ही मॅच बनवण्याचा प्रयत्न करते. दोन्ही फलंदाज अगदी जोडी विकेट गेलेला नाही, त्यामुळे कॉन्फिडन्स आहे. चोवीस बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. मॅच दोन्ही संघाकडे तेवढीच आहे. बेनिफिट आहे एच एम पी संघाकडे की विकेट गेलं नाहीये, बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळे आपल्याच विभागात खेळतोय, त्यामुळे ही मॅच जिंकणं माहीम संघाला देखील तेवढीच महत्वाची आहे. एच एम पी माहीम आज एच एम पीचा फुल फॉर्म जर पाहिला तर होळी माता प्रसन्न आज हा संघ. बॉलीसाठी आपला रितेश राव एक वेगळी ऍक्शन आहे. हा बॉल देखील विषय मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. काय फिल्डिंग केली गेली गणेश पाटील, अगदी चालक फिल्डिंग पाहायला मिळाली, चालक ब्रो. आणि फक्त तिकडे दिशा दिली आणि लगेच आमच्या पर्यंत रिसीन आम्ही कळवू. टॉस जिंकलाय प्रतिम इलेव्हन सत्यविनायक कांबोडे संघाने. फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतला गेलाय. रन जर आपण पाहिले तर इकडे नॉट आउट आहे. स्कोर पाहिले तर 10 धावा झाल्या, आपल्याला अजून 32 धावांची गरज आहे. सिंगल डबल ने आता मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे. गणेश पाटील ने चांगला थ्रो पाहायला मिळाला.
कुठेतरी मात्र ही जोड़ी चांगली बैटिंग करती है। फलंदाज प्रवीण आणि आशुतोष चला मैच चालू कराई जास्त वे खेला नहीं है अजून दोन मैच अपने खेला बॉलिंग टेबल मे रितेश स्ट्राइक एंड लगे तो फलंदाज है आशुतोष 32 धावान की गरज मैच जिंक करीता 23 बॉल मे 32 रन की गरज है चांगली मैच रंगता पहाय मिले एक साइड एच एम पी महीम विरुद्ध अपन पाला टीम लक्ष्मीवीदन चेंबूर बॉल देखी क्लिक करने का प्रयत्न क्षेत्र है तक थोड़ी मिसफील पहाय मिला रन जर अपन पाला एक नहीं पुढ़ जाए 11 रन सुधा दाफल खबर कुठे तरी अपन पाला तक मिसफील पाली गई एक रन तक अपन पाला मिला अजी मैं थोड़ी चुकी रनआउट काड़ावे लगती कारण की जोड़ी लहरा मे हलूह खूब चांगली बैटिंग करती है आई बॉल फ्लिक करने का प्रयत्न नो बॉल है तिकड़े अपन पाला पुनः एकदा नो प्लस एक धावफलक दोन नी पुढ़ जाइल तब्बल 13 धावा जाए धावफलकावर धावा जाए दफल का रितेश रावे एक्स्ट्रा रन कुछ तरी बैकफूट घेन जी मैच मे टीम लक्ष्मीवीदन चेंबूर संघाला महीम महाराज चषक 2023 पर्व है एक महत्वा मैच है एक साइड एच एम पी महीम आज या विभाग स्थानिक संघ विरुद्ध अपन पाला तो लक्ष्मीवीदन चेंबूर अबॉल देखी टैप करने का प्रयत्न किया गणेश तक पहले वेगा थ्रो करने का प्रयत्न किया एक रन मिलती है खूब चांगली सुरुआत की जोड़ी ने वेल प्ले आशुतोष प्रवीण चांगली बैटिंग सिंगल डबल बैटिंग पूरी घून जाए 14 रन जाए दफल कवर बॉल देखी फुल टॉस बॉल कन्वर्ट करने का प्रयत्न किया गया तिकड़े आई क्षेत्ररक्षक पंद्रह धावा फलकावर प्रवीण आणि आशुतोष अगदी सिंगल सिंगल मैच पुढे घेऊन जात आहेत आई बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये चेंडू आहे तिकडे क्षेत्ररक्षक बॉल अडवला गेला वेल स्टॉप साहिल यांच्या माध्यमातून खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली तिकडे 16 धावा होता फलकावर शेवटचा बॉल या बॉल आपण पाहिलं जाणून घेतले गेले चेक केले गेले कशी तरी जोड़ी तोड़ाव खूब महत्वाच है चांगली इनिंग खेलता है दोगा देखी अगर चांगली इनिंग बिल्डअप के लिए अजय मैच मधे आई बॉल समोर से खेलने का प्रयत्न किया गया फलंदाज अपन पाले तरी इकड़े बाद होईल प्रवीण यांची मात्र खेळी संपुष्ट मध्ये येते 7 धावांवर मात्र प्रवीण ला इथे रनआउट च्या रूपात मैदान सोडावा लागतंय धावफल पहले तो 16 रन जाए धावफल कवर
बैटिंग साठी आपण बघितलं मुरुगन येतो होता कॅप्टन, पाहिले तर बॉलिंग साठी मुरुगन वडक्कम, पहिलाच बॉल लेग ब्रेक होता अगदी, खूप क्रिकेट प्रेमी आहेत मुरुगन, खूप चांगलं क्रिकेट खेळतात आणि अगदी लक्ष्मीलन चेंबूर संघ देखील आहे त्यांचा संघ, व्यावसायिक गटामध्ये देखील आपण पाहिलं एक चांगली कामगिरी करतात, त्यांना स्वतः देखील क्रिकेट खूप चांगली खेळतात. 17 धावा झाले त्या फलकावर, तिसरी ओव्हर आहे बॉलिंगसाठी स्वतः मुरुगन आहेत, कुठेतरी स्कोर थांबवावा लागेल, विकेट गेलाय त्यामुळे इकडे अशिलेश येतं बॅटिंगसाठी. हा बॉल एक चांगला स्ट्रोक खेळला गेला, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, आणि इकडे मला कॅच सुटली गेली आहे, चुकी होती आहे, झेल टिपला गेला पण मला तिथे सुटला गेला, इझी कॅच आपण मला सुटली आहे. अशी शेता बॅटिंग साठी इथे कुठेतरी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, भावी यांच्या मधून झालेली चुकी. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा मुरुगन स्ट्राइक एंडला आपण पाहिलं तर आशिष, हाय बॉल व्हाईट बॉल, धावफलक एक नि पुढे जाईल, 19 धावा होता फलकावर, कुठेतरी मॅच आपण पाहिलं तर फिरताना पाहिले गेले, फाईट होताना पाहायला मिळतीये. हाय बॉल फटका बसला गेला, बॉल हवेत आहे, तिकडे आहे क्षेत्ररक्षक मनीष, एक इझी कॅच टिपली गेली मनीष यांच्या माध्यमातून आणि फलंदाज आपण पाहिलं तर बाद होईल. गुड बॉलिंग मुरुगन, बॅटिंग साठी आपण पाहिलं तर नयन येत आहेत, एकोणीसच्या धावसंख्येवर मला ते विकेट गेलाय, पहिला विकेट रनआउट मध्ये पाहिला गेले, मात्र छेल सुटली होती परंतु पुन्हा ते चांगला कॅच टिपली गेली तिकडे मनीष, बॅटिंगसाठी नयन येत आहेत, आशितोषना मात्र साथ द्यावी लागेल. हा बॉल देखील आपण माझ्या उजव्या इष्टी बाहेर, व्हाईट बॉल, 20 धाव होता फलकावर अजूनही, 22 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. 15 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 22 धावांची गरज आहे. एकवीस धावा झाले त्या फलकावर, अजून 21 धावांची गरज आहे, चांगली मॅच. पाहायला मिळेल शेवटच्या 2 ओव्हर मध्ये देखील मॅच फिरेल, त्यामुळे तोही संघ देखील मॅच सोडणार नाहीये. टीम HMP माहीम आज आपल्या स्थानिक विभागात खेळत असताना व्यावसायिक गटामध्ये आबॉल देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, चित्र शिकवितात तिकडे शुभम, स्वतः क्विक आले परंतु 1 रन मिळेल. एक बॉल अजून शिल्लक आहे, स्कोर पाहिलं तर आतापर्यंत 22 धावा झाल्या त्या फलकावर, अशी तशी एक चांगली बॅटिंग करतायत, कुठेतरी आपण पाहिलं तर सिंगलनी मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे अशिषांच्या माध्यमातून. हा बॉल देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका बसला गेला चित्र शिकवितात तिकडे आणि चांगला झेल टिपला गेलाय,
साई यांच्या माध्यमातून फलंदाज बाद होईल. एक चांगली बॉलिंग पाहायला मिळेल मुरुगन, गुड बॉलिंग, अगदी स्वतः कॅप्टन आहेत. आणि टीम एच एम बी माहिम संघाला 12-20 असं समीकरण आहे. बॅटिंग साठी आपण पाहतो चिरा घेत आहेत अशी तशांच्या सोबतीला. रितेश यांना बॉलिंग साठी आपण आमंत्रित केले गेले. 12 बॉल मध्ये आपण पाहिलं अजूनही 20 रनची गरज आहे. 12-20 समीकरण आहे. 12 बॉल 20. आई बॉल फुल टॉस बॉल त्याला मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न, 1 रन मिळेल. गुड थ्रो शुभम, खूप चांगला थ्रो पाहायला मिळाला. चांगली मॅच फाईट होताना पाहायला मिळेल. मॅच संपली नाही, 11 बॉलमध्ये अजून 19 रनची गरज आहे. त्यामुळे मॅच इकडून तिकडे फिरेल, तेवढीच महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. दोन्ही टीम्स अगदी मॅच रंगवताना पाहायला मिळतील. 19 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रितेश पुन्हा एकदा, रितेश राव बॉल आपण पाहिलं जाणून घेतलं गेलं, चेक केलं गेलंय. आशुतोष चिराग ही जोडी मात्र मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. कुठेतरी 6 बॉल 10-11 जरी मॅच आली तर एक चांगली फाईट होईल. हा बॉल देखील बॅटची हलकीशी काढा घेतली गेली आहे. बॅटने बॉलसाठी संपर्क होत नाही. 1 रन मिळेल. 24 धावांचा फलकावर दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. आज देखील 2 संघ क्वालिफाय होतील टॉप 8 साठी. काल आपण पाहिलं तर 4 संघ झाले. आज सकाळच्या पहिल्या हाफमध्ये आपण पाहिलं तर टीम हेमंत पॅकर अर्थातच ओमकार मालाडा संघ आपण पाहिलं टॉप 8 मध्ये जाऊन पोहोचला गेला. बेचाळीस धावांचं टार्गेट आहे. साठी रितेश स्ट्राईक एंडला आपण पाहिले तर फलंदाज आशुतोष हाई बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी मिसफील होते. 1 रन कंप्लीट केली जाते. दुसरी धाव देखील आपण पाहिलं इझिली कंप्लीट केली गेली आहे. आणि स्कोर पाहिलं तर जाऊन पोहोचेल 26 या धावसंख्येवर. 26 खूप चांगली बॅटिंग करतात आशुतोष. वैयक्तिक 11 धावसंख्येवर खेळतात. कुठेतरी मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे. चांगली बॅटिंग. दुसरा दिवस आहे त्यामुळे अगदी ही मॅच देखील तेवढीच महत्वाची दोन्ही संघांसाठी. एच एम पी माहीम आज माहीमचा संघ त्यांच्या विरुद्ध लक्ष्य मिळवून चेंबूर. माहीमचा महाराज चषक 2023 हे आपण पाहिलं तर 13वा पर्व. आणि 13वा पर्वाची आजची आपण पाहिलं तर ही 4थी मॅच आहे. बॉलिंगसाठी रितेश राव स्ट्राईक एंडला आपण पाहतो आशुतोष. हा बॉल देखील फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवला गेलाय. आम्ही कळवू डिसिजन.
नॉट आउट आहे. एक रन असणार आहे आपण पहिले, तर धावपळक एकरी पुढे जाईल. 27 धावा झाले धावपळकावर. आठ बॉल मध्ये आपण पाहिलं 15 रनची गरज मॅच जिंकण्याकरिता टीम HMP माहिम या संघाला. हे दोन बॉल खूप महत्वाचे आहेत. कुठेतरी चिराग आणि आशुतोषला मात्र इथे मॅच बनवावी लागेल. आठ बॉल 15 आहे, मॅच फाईट होईल. हे दोन बॉल खूप महत्वाचे रितेश यांचे. आठ बॉल 15 रनची गरज आहे. स्ट्राइकला चिराग चांगली मॅच रंगती आहे. 42 धावांचा पाठला करत असताना सुरुवातीची पार्टनरशिप प्रवीण आणि अभिष आशुतोषशी एक महत्वाची राहिली आहे या मॅच मध्ये HMP माहीम संघासाठी. हा बॉल देखील फ्लिक केल्या गेल्या, बॉल हवेत आहे. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि बॉल आपण पाहिलं तर दोन धावा मिळतील. खूप चांगली बॅटिंग चिराग, अगदी मॅच कुठेतरी फाईट होताना पाहिले गेले. स्कोर पाहिलं तर 29 धावा झाल्या धावपळकावर. 13 रनची गरज आहे. 7 बॉल 13. फटका चांगला होता चिराग यांच्या बॅटमध्ये, परंतु वायरला बॉल लागला आणि बॉल आपण पाहिला तर आतमध्ये आला. 7 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. 13 वर्ष या क्रीडा स्पर्धेत चांगली मॅच फाईट होताना पाहायला मिळते. बॉलिंग साठी रितेश राव, स्ट्राईक एंडला फलंदाज चिराग ज्यांच्या बॅट मध्ये देखील एक चांगले स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. 7 बॉल 13. 13 ना मेरा, 7 बॉल 13. चांगली मॅच आहे. हा बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल पडेल. तिकडे आपला क्षेत्ररक्षक आहे. दोन रन्स मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. खूप चांगला रेमिडी देते आशुतोष. क्या बात है आशुतोष, खूप चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. चिराग देखील त्याला साथ देत आहेत. मॅच येऊन थांबली आहे. 6 बॉल मध्ये आपण पाहिलं 11 रनची गरज आहे. बिग फाईट काटे की टक्कर, महत्वाची मॅच आहे एका साईडला. HMP माहीम असा माहीमचा संघ आहे. हॅलो 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 चेक हॅलो. चांगली मॅच आपण पाहिली गेली आहे. 6 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 11 रनची गरज आहे. मॅच अगदी फिरताना पाहायला मिळेल. 6 बॉल 11 स्ट्राईक एंडला आशुतोष. बॉलिंग साठी शुभम लोखंडे येत आहेत. एका साईडला लक्ष्मीलोन चेंबूर, त्यांच्या विरुद्ध HMP माहीम. कोण जाणार पुढील फेरीमध्ये, त्यासाठी मॅच आहे. बॉलिंग साठी शुभम. 6 बॉल 11 आहे. बॉल 11 आहे. स्ट्राईक एंडला आशुतोष, एक सेट फलंदाज आहे. महत्वाची मॅच आहे. एकदा जोरदार टाळ्यामध्ये मॅचला आपण सुरुवात करूया. 6 बॉल 11 बॉलिंग साठी शुभम लोखंडे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर फलंदाज आशुतोष. काय बॅटिंग केली गेली आशुतोषने. सिंगल डबलची बॅटिंग पाहण्यासारखी होती सुरुवातीला. प्रवीणने देखील त्याला साथ दिली. 12 धावांची एक चांगली कामगिरी आशुतोषची राहिली आहे. आता मात्र चिराग देखील एक चांगली बॅटिंग करत आहे. 6 बॉल 11 असं समीकरण आहे. पहिलाच बॉल समोरशी खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल येतोय, रोखून ठेवला गेला. आपण पाहिलं तर फलंदाज आशुतोष यांना 5 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे. पाच बॉल्स मध्ये आपण पाहिलं 11 रनची गरज आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर शुभम, स्ट्राईक इनला फलंदाज आशुतोष. स्टेप आउट झाले. हा बॉल आपण पाहिलं तर
दोन रन्स मिळतात. कानिमेट ट्विस्ट मॅच आपण पाहिलं तर जाऊन पोहोचेल 33 धाव फलकावर. ट्रिपल ती आपण पाहू शकतो स्कोर कार्ड वर. 4 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. एक चांगली मॅच, बिग फाइट काटे की टक्कर. जिताबाई सिकंदर, लक्ष्मीलन चेंबूर त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर एच एम पी माहीम. होळी माता प्रसन्न होणार का अजय संघाला? नावातच फुलफॉर्म त्यांचा तो आहे होळी माता प्रसन्न. माहीमची होळी देखील तेवढीच प्रसिद्ध आहे. हा बॉल देखील आपण पाहिला तर वळवला गेला आहे शुभम लोखंडे. सेलिब्रेशन केलं ते फलंदाज बाद होईल आशुतोष. गुड बॉलिंग, चांगली मॅच पाहायला पाहिली गेली. वैयक्तिक 14 धावांची खेळी पाहायला मिळाली आशुतोष, परंतु त्यानंतर थोडासा विकेट गेलाय. 3 बॉल मध्ये आपण पाहिलं मॅच जिंकण्याकरिता 9 रनची गरज आहे. बॅटिंग साठी दीपक येतात. 3 बॉल 9. हा बॉल देखील स्टेप आउट झाले. चांगला फटका पाहायला मिळाला. दीपक यांच्या बॅट मधून बॉल हवेत आहे आणि फलंदाज बाद होईल. शुभम लोखंडे यांना यश मिळतं. 2 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. गुड बॉलिंग शुभम. मॅच पूर्णपणे आपण पाहिलं तर फिरवली गेली एक चांगला स्पेल करत असताना. या बॉलवर आपण पाहिलं तर मॅच डिपेंड आहे. नारायण येत आहेत आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 9. कुठेतरी टीम मीटिंग केली जाते, कारण की जर इकडे 3 रन धावून काढले तर 1 बॉल 6 देखील येईल. चांगली मॅच. दोन बॉल 9 आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे बॉलिंगसाठी. आपण बघितलं शुभम स्ट्राईक एंडला नारायण. 2 बॉल 9. हा बॉल वाईट बॉल. कानिमे ट्विस्ट मॅच. 2 बॉल 8 रनची गरज आहे. काय मॅच रंगतीये. 2 बॉल 8. हा बॉल जर षटकार आला तर मॅच अगदी फाईट होताना पाहायला मिळेल. 2 बॉल 8. शुभम विरुद्ध नारायण इथे मात्र चेक केलं गेलंय. जाणून घेतलं गेलंय 2 बॉल 8 आहे. हा बॉल देखील आपण पाहिला तर नारायणने देखील चालाकी दाखवली गेली. क्या बात आहे. तसं तसं प्रतिउत्तर दिलं जात आहे. बिग फाईट. 2 बॉल 8 आहे. हा बॉल देखील वळवला गेलाय फलंदाज. आपण पाहिलं तर बॅटिंग साठी आपण पाहिलं तर नॉर्थ इंडियनला मोरिश येतात. 1 बॉल 8 आहे, त्यामुळे मॅच ही जवळपास शेवटचा बॉल आहे आणि ही मॅच नावावर केली गेली टीम लक्ष्मीलन चेंबूर संघ. वेल प्ले.
हार्ड लक एच एम बी माहीम, परंतु आशुतोष आणि प्रवीणचं मी कौतुक करेल, आपण देखील खूप चांगली कामगिरी केली गेली. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार शुभम लोखंडे यायचा, खूप चांगली बॉलिंग करत असताना आज या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली गेली. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेऊन जायचा आपला चांगली कामगिरी करत असताना. आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जातो, आपण पाहिलं तर शुभम लोखंडे यांना. आपण पाहिलं तर खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली बॅटिंग करत असताना युवा खेळाडू चेंबूर लोखंडे मार्गचा वेल प्ले. अष्टविनायक बीट्सच्या माध्यमातून ही बॉटल आणि श्रीसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिलं तर टी शर्ट, वेल प्ले, अभिनंदन.